विद्यालय आणि महाविद्यालय परिसरालगत सुरू असलेले अवैध धंदे मावा विक्री परमिट रूम बार परीत बंद करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे याबाबत समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले असून हे सर्व अवैध धंदे शहराच्या असून पोलीस प्रशासन मात्र झाक करत आरोप करण्यात आला आहे आहे शिक्षण हे तिथे भावी पिढीचे भविष्य घडवले जाते मात्र शाळेचा आडोसा घेऊन अवैध धंदे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहेत यामुळे शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती झपाट्याने वाढली असल्याचेही निवेदनात म्हटले आहे जिल्हा पोलीस प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन परत कारवाई करावी अन्यथा येत्या पंधरा दिवसात विशेष पोलीस महानिरीक्षा नाशिक यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा